बीडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे बीडच्या अंबाजोगाई शहरात एका सराफा व्यापाऱ्याला लुटण्यात आलाय लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने डिक्कीत ठेवलेली स्कूटी घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय ही स्कूटी घेऊन चोरटे शहरातल्या मोंढा राजस्थानी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे गेले त्या ठिकाणी स्कूटीची डिक्की तोडत सोनं चोरून घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये वारंवार होत असलेल्या या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये आता दहशतीचं वातावरण आहे बहुप्रतीक्षित जालना जळगाव रेल्वे लाईनच्या सर्वेक्षणाला अखेर रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळं जालना ते जळगाव रेल्वे मार्गाने जोडण्याचं स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे जालना जिल्ह्यातल्या लोकांच्या सोयीसाठी जालना ते जळगाव एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल यासाठी अंदाजे साडेचार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे मराठवाड्याचा आराध्य दैवत राजूर महागणपती इथून हा रेल्वे मार्ग जात असल्यानं या भागातल्या भाविकांची सुद्धा सोय होणार आहे अनेक वर्षांपासून या भागातल्या जनतेची ही आग्रही मागणी लक्षात घेता हा निर्णय घेतल्यानं मराठवाड्याच्या या ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल असं दानवे यांनी म्हटलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुंबई गोवा महामार्गालगत भरणे शिंदेवाडी इथं वणवा पेटलेला होता भर दुपारी हा वणवा पेटल्यानं ग्रामस्थांची तारांबळ उडाली या वणव्यामुळे परिसरातील आठ ते नऊ घरांना धोका निर्माण झालाय तर दुसरीकडे हा वणवा विझवण्यासाठी ग्रामस्थ आपापल्या परीनं प्रयत्न करतायत वणवा आटोक्यात आणण्यासाठी घरातल्या पाण्याचा वापर केला जात होता मात्र हा वणवा विझवण्यामध्ये अद्याप यश आलेलं नाही